नमस्कार, मी श्रद्धा वाघमारे. आपला आवाज वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आपण सर्वजण लाईव्ह प्रक्षेपण जुन्नर नगरपालिकेच्या माध्यमातून इथे पाहताय. आज माझ्यासोबत जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई बुचके आपल्यासोबत इथे स्टुडिओमध्ये हजर आहेत. आपण ताईंकडून जाणून घेणार आहोत, संपूर्ण शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लोक वेगवेगळ्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. ताईही सकाळपासून आज गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी आहेत. ताईंच्या काय भावना आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई, काय सांगाल गणपती बाप्पाबद्दल म्हणायचं तर खरोखरच गणपती बाप्पाचं येणं आणि हा मराठी माणसासाठी वर्षभरातला एक मोठा सण असतो, जो 10 दिवस खूप मानाचा मानला जातो आणि खरोखरच मनापासून आपण देवाची भक्ती करतो. परंतु यावर्षी तसं पाहिलं तर कोल्हापूर आणि सांगलीचा जो अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे पूरपरिस्थितीमुळे खऱ्या अर्थाने जर कोणी मदतीचा ओघ नेला असेल तर ह्या गणेश उत्सव मंडळांनीच ज्यादा मदतीचा ओघ दिलेला आहे. याचं कारण असं आहे की ज्यावेळी लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली होती ब्रिटिशांना हटवण्यासाठी, लोकांना एकत्रित आणण्यासाठी, तसं पाहिलं तर लोकमान्य टिळकांनी हा गणेश उत्सव सुरू केला. परंतु आज तागायत आपण त्याच्याशी बांधलं गेलेलो आहोत असं फार कमी प्रमाणात घडतं की आजही त्याचा उपयोग कुठलीही सुनामी येऊ दे, कुठलंही संकट येऊ दे आणि महाराष्ट्रातील सर्व गणेश उत्सव जसे आजच्या कालच्या पूरपरिस्थितीला सामोरे जात असताना प्रत्येकाने त्या ठिकाणी मदत पोचवायचं काम केलं. मला अभिमान आहे की माझ्या मतदारसंघातील नारंगावकरांनीसुद्धा तब्बल 15 लाख रुपयाचं त्या ठिकाणी सर्व साहित्य आणि 5 दिवस तिथे एक गाव दत्तक घेऊन त्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच बाबूभाऊ पाटे आणि संपूर्ण त्यांच्या टीमनी 1 दिवस तर महिला सदस्यसुद्धा त्या ठिकाणी मदतीला गेल्या. म्हणजे एक आलेला प्रसंग कसा आपण नेतो, कसं त्याला घेतो, परंतु थोडीशी त्याची सावड आपल्याला दिसते की गणेश उत्सवामध्ये तो उत्साह नाही आहे अजून. म्हणजे थोडंसं नैराश्य किंवा झालेल्या घटनेबद्दल कुणा मनामध्ये थोडंसं दुःख आहे. पूरग्रस्तांसाठी मदत करताना ताईंच्या संघटनेतून जी काही मदत झाली ती आपल्यासमोर त्यांनी सांगितलेली आहेत. तब्बल 15 लाख त्यांनी तिथे मदत केलेली आहे. 5 दिवस त्यांनी तिथे लोकांसाठी नारंगावकरांनी सर्वीकडची आलेली मदत ती मिळालेली मदत पुन्हा एकाच्या नावाने नाही, सर्वांनी केलेली मदत म्हणून ती 15 लाख रुपये मदत. त्या ठिकाणी जे काही साहित्य जे काही आलं ते सर्वांनी मदत केलेलं साहित्य होतं, परंतु ते योग्य रीतीने त्या ठिकाणी पोचवायचं काम केलं आणि त्या ठिकाणी नुसतं पोचवलं नाही तर स्वतः 5 दिवस तिथे राहून त्यांनी गाव दत्तक घेऊन त्याचं देखील तिथे मध्ये जी जनावरं मेलेली असतील तिथे जी स्वच्छता करणं गरजेचं होतं, लोकांचं जीवनमान सुधारणं गरजेचं होतं, ते काम त्यांनी प्रामुख्याने केलं. म्हणजे पूरग्रस्तांचा जो काही आत्ता विषय आहे की त्यांना खूप संकटांना सामोरं जावं लागलं, पण या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनानं ती जी एकजुटी जी भावना आहे, माणुसकीची भावना आहे, ती आपल्या सर्वांमध्ये पाहायला मिळाली असं ताईंचंही म्हणणं आहे. ताई, मला एक गोष्ट सांगा की आत्ता सध्या पाटबंधारे विभागाचा जो विषय सर्वत्र गाजत आहे त्या विषयासाठी आत्ता सध्या आळेफाटा येथे युवा नेते अतुल बेंडके हेही आत्ता धरणे आंदोलन धरून बसलेले आहेत. तर या विषयाला सर्वसामान्य शेतकरी आणि जी सर्वसामान्य जनता आहे आणि आपलाही त्या गोष्टीला पाठिंबा आहे, तर आपण त्याविषयी काय सांगाल? प्रश्न असा आहे की आज पाटबंधारे विभागाचं खातं 25 वर्ष जे पिंपळगाव जोगा कालवा जो आपल्या 50 किलोमीटरचा आपल्या अखत्यारीत म्हणजे जुन्नरच्या हद्दीत झाला, जमिनी शेतकऱ्यांच्या गेल्या, जमिनी गेल्यानंतर पुनर्वसन देखील झालं नाही त्या शेतकऱ्यांचं आणि 50 किलोमीटर हद्दी इथे असताना 25 वर्ष जे कार्यालय इथे होतं ते कार्यालय आज अळकुटीसारख्या ठिकाणी पारनेरमध्ये जात आहे, ज्यांचा 24 किलोमीटरचाच कालवा आहे. म्हणजे कुठेतरी असं पाहायला मिळतं आहे की इथून मागे घडलेल्या घटनांचं पुनरावृत्ती होते. जसं की प्रांत कार्यालय कुठे गेलं? होतं जुन्नरला, मंजुरी जुन्नरची, पण गेलं मंचरला. त्याचप्रमाणे तसं MSEBचं कार्यालय देखील होतं मंजूर जुन्नरला, पण गेलं मंचरला. फॉरेस्टचं कार्यालय होतं जुन्नरला मंजुरी, पण गेलं मंचरला. म्हणजे अशाच पद्धतीने RTOचं कार्यालय सर्वात अधिक ह्या जिल्ह्यामध्ये जुन्नरला मंजुरी आली, परंतु गेलं बारामतीला. म्हणजे एक एक करून सर्व कार्यालय आपल्याकडची येणारी जर बाहेर जात असतील आणि लोकप्रतिनिधी नुसतं पाहत असतील तर खरोखरच ही खेदाची बाब आहे. आत्ता तुम्ही म्हणालात की पाटबंधारे विभागाचं
4 सप्टेंबरला जो GR निघाला, 4 सप्टेंबरला मी मुंबईतून येत असताना मी ते ऐकल्यानंतर मला खरोखरच एकदम जिव्हारी लागलं ते. आणि त्याच्यानंतर मी तो GR पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर, आणि मग मी सुरुवात केली ती पहिली दुसऱ्या दिवशी ताबडतोब कलेक्टरांची भेट घेतली. सभागृहात देखील दुसऱ्या दिवशी आमचा असणाऱ्या जंडर बॉडीमध्ये तेवढा एकच विषय महत्त्वाचा म्हणून सभागृहात तो ठराव केला की कशा पद्धतीने जुन्नरमध्ये असणारं हे कार्यालय दुसरीकडे स्थलांतरित होत आहे, ते आळकुटीमध्ये जात आहे, त्याच्या अशाच पद्धतीने सगळं जर होऊ लागलं तर निश्चितपणाने जुन्नरनंतर आणखीन आंबेगावच्या डिंब्याचा नंबर लागू शकतो, चासकमांचा लागू शकतो, पुढच्याही धरणांचं होऊ शकतं. तर यासाठी संपूर्ण सभागृहाचा तो ठराव त्या ठिकाणी घेतला. कलेक्टर साहेबांची देखील मी भेट घेतली. कलेक्टर साहेबांना देखील पत्र देऊन सांगितलं की आंदोलन सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांचं, आणि त्यावेळी इथे मीनवाईज अतुलजीने आंदोलन सुरू केलेलं होतं. परंतु कलेक्टर साहेबांच्या देखील ज्यावेळी मी दिलं त्यावेळी आंदोलन म्हणूनच दिलं होतं, मला माहीत नव्हतं की ते ठय्या आंदोलन होईल, नाहीतर त्याच पद्धतीचं पुढचं नियोजन आपण ठेवलेलं असतं. आणि GR निघाला म्हटल्यानंतर कलेक्टरांच्या हातात तसं काही राहिलं नव्हतं, म्हणून मुख्यमंत्र्यांनासुद्धा, त्याचबरोबर जलसंपदा कॅबिनेट मंत्री, जलसंपदा राज्यमंत्री बापू शिवतारे ह्या सर्वांना देखील मेल करून त्यांच्यापर्यंत, त्यांच्या PN देखील आपण त्या गोष्टी पत्र पोहोचवली. आणि आज देखील, काल मी दिवसभर प्रयत्न करत होते की ह्या आत्ता नुकतंच ज्यांना सहपालकमंत्रीपद बाळासाहेब हेगड्यांना मिळालं, तर मी त्यांना सांगू इच्छित होते, काल त्यांना कॉन्टॅक्टमध्ये होते मी, की आंदोलन संपलं नाही आहे आणि हे आंदोलन वेगळं वळण लागू नये आणि आपण तातडीने याच्यासाठी प्रयत्न करावेत. तर आज सकाळीच घरी त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की ताई, हे मी आता माझ्याकडे हा जिल्हा आहे, मी आजच गिरीश महाजन साहेबांशी बोलतो की जलसंपदा कॅबिनेट मंत्री आहेत आणि निश्चितपणाने जिल्ह्याचा प्रश्न आहे, आता माझ्याकडे जबाबदारी आहे, तर मी निश्चितपणातून ह्याच्यातून काही ना काही मार्ग निश्चित काढून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आपल्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे आणि आपल्या आटोकाट जी प्रयत्नाची वृत्ती आहे, यामुळे आशाताईंना आपण सगळेजणं नेहमीच जाणताय, ओळखताय. पाटबंधारे विभागाचा जो विषय आहे त्यासाठी ताई अगदी कंबर कसून उभ्या राहिलेल्या आहेत. ताई, आत्ताची जी ही जी युवा पिढी आहे यासाठी आपण गणपती उत्सवाच्या निमित्तानं काय संदेश द्याल? मला वाटतं की युवा पिढी म्हणजे खरोखरच आज जे आपण पाहतोय, जे मदतीचा ओघ पाहिला किंवा आलेल्या प्रसंगाला तोंड देणं, कुठलीही सुनामी आली, कुठलाही प्रसंग आला, तर एकजुटीचं जे वक्तव्य आहे किंवा एकजूट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. मग ते कोणतंही कार्य करायचं असेल, कुठल्याही ठिकाणी यशस्वी व्हायचं असेल, तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण एकजुटीने राहणं गरजेचं आहे. मग आपला आवाजने हा आवाज जनतेपर्यंत पोचवावा आणि एकजुटीचं महत्त्व पटवून द्यावं असा आपला आवाजला देखील मी आव्हान करेन की तरुणाईला देखील आपण आव्हान करा, आणि नुसतं तरुणच नाही तर तरुणीसुद्धा एकत्रित येऊन तुमच्यासारखं चांगलं काम करू शकतात. नक्कीच ताई, फक्त तरुणच नाही तर तरुणी या क्षेत्रामध्ये नक्कीच चांगलं कार्य करतील. आपला वाटची सामाजिक नाही, राजकीय नाही, तर शैक्षणिक वगैरे सगळ्याच स्तरावरती अगदी करडी नजर आहे. पाटबंधारे विभागाचा जो विषय आहे त्यावरही आपला आवाजचं लक्ष नक्कीच असणार आहे. त्या माध्यमातून आपण या बातम्या नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.